दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत या महापालिकेतील गेल्या 15 वर्षाची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने 2 वेळा प्रचंड बहुमत मिळवलं असलं तरी त्यांना आत्तापर्यंत दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणं शक्य झालं नव्हतं. पण त्यांनी आज ही कामगिरी नोंदवली आहे. महापालिकेच्या 250 जागांपैकी आम आदमी पक्षाला 137 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 101 आणि काँग्रेस पक्षाला केवळ 9 जागा मिळू शकलेत. 3 जागा अन्य पक्ष किंवा अपक्षांना मिळाल्या आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटककडून ज्या हिंसक घटना घडल्या आहेत त्या केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय घडणं अशक्य आहे असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. कर्नाटकच्या या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यास राज्यातील शिंदे सरकार कमकुवत ठरले असा आरोपही त्यांनी केलाय. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क साधून स्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पण तरीही कर्नाटकातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक, शाई टाकणे असे प्रकार केलेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ बेळगावला भेट देणार होतं पण कर्नाटकच्या विरोधानंतर त्यांची भेटही बारगळलीय. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादात केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत केली. लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना सुळे म्हणाल्या की दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असूनही महाराष्ट्रातील लोकांना दररोज मारहाण होते. गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र तोडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलंय. सुळे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने वादाच्या भवरात अडकत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यातच आता एका मॉडेलने राजभवनावर फोटोशूट केल्याचं समोर आलंय. हे फोटो खुद्द मॉडेलने सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल कोश्यारी आणि वाद हे समीकरण झालंय. गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तशी ओळख राहणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असं केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. शिंदे यांना आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडला की त्यांनी जाणीवपूर्वक असा शब्दप्रयोग केला अशा प्रकारच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. गोरेगाव येथे पार पडलेल्या कोकण महोत्सवादरम्यान शिंदे यांनी सर्वांना बुचकळ्यात पाडणारं विधान केलं. मुंबईतील कोकण महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी भाषणादरम्यान शिंदे यांनी राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असा उल्लेख केल्याचं दिसून आलं. यानंतर सोशल मीडियासह माध्यमांवर शिंदेंनी केलेल्या या विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आज आयोजन केले. या बैठकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही त्यात सहभागी झालाय. आत्तापर्यंत काँग्रेसने बोलवलेल्या अशा बैठकांपासून हे दोन्ही पक्ष लांबच राहिलेत त्यामुळे त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरलाय. सीबीआयने गेल्या 5 वर्षात खासदार आणि आमदारांविरुद्ध 56 गुन्हे दाखल केलेत. यापैकी 22 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले अशी माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आमदारांविरुद्ध नोंदवलेल्या खटल्यांची राज्यवार आकडेवारी दिली. यामध्ये 2017 ते 2022 या कालावधीत आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक 10 गुन्हे नोंदवण्यात आलेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी 6, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी 5 प्रकरणं दाखल करण्यात आली अशी माहिती देण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर विविध सामाजिक विषयांवर आपले मत परखडपणे मांडत असतात त्यामुळे समाजातील एखादा वर्ग त्यांच्यावर नाराज होत असतो. आत्ताही जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे त्यांनी नाराजी ओढवून घेतली आहे. समान नागरी कायद्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी ते विधान केलं. जर पुरुषाला एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याचा अधिकार आहे तर महिलांना असा अधिकार का नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील संघर्ष जगाला नवीन नाही. तसंच उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग याच्या विचित्र निर्णयांचा आणि हुकुमशाही कारभाराची नेहमीच चर्चा होत असते. आता एक असाच विचित्र प्रकार समोर आलाय. उत्तर कोरियातील काही विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियातील एका चांगल्या नाटकाचा आस्वाद घेतल्यामुळे या विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि सर्वसमक्ष गोळ्या घालून ही शिक्षा अंमलातही आणण्यात आली आहे.
भारतात पुढील वर्षी होत असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवन भारतीय संघात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतच खेळवत सातत्याने अन्याय केला जात आहे असं मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. 2023 सालची विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार असून त्यासाठी काउंटडाऊनही सुरू झालंय. या स्थितीत भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांपैकी कोण डावाची सुरुवात करणार हा प्रश्न आहे. खरं तर रोहितसह धवननेच डावाची सुरुवात करणं योग्य ठरेल. एक डावखुरा आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज सलामीला आला तर गोलंदाजांना लय राखणं कठीण बनतं, त्यामुळे धवनला कायम संघात खेळवायलाच हवं असं गावस्कर यांनी म्हटलंय.